सद्गुरु, नमस्कार आपण म्हणाला होतात की वाक्शुद्धी म्हणजे केवळ वा खरं बोलणं नाही याचा संबंध आपल्याला फायदा होईल अशा प्रकारे योग्य प्रकारे उच्चार करण्याशी आहे वाक्शुद्धी सतत कायम कशी ठेवावी आपण सतत जप करायला पाहिजे का आपण कृपया स्पष्ट करून सांगाल का हे पहा वाचा हे एक मानवाला लाभलेलं एक विशेष वरदान आहे ज्या प्रकारे मनुष्यात अनेक गुंतागुंतीचे शब्द उच्चारण्याची अफाट क्षमता आहे तसं ते इतर कोणत्याही प्राणीमात्रात नाहीये हो एक हत्ती आपल्यापेक्षा मोठ्यानं चितकारू शकतो जर तो आपल्या जवळपास जरी आला आणि त्यानं सोंडेनं मोठ्यानं तुतारी फुंकली तर आपण भीतीने कोलमडून पडू केवळ त्याच्या आवाजानेच तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो सिंह गर्जना करू शकतो पक्षी अनेक आवाज काढू शकतात पण आपण जेवढ्या गुंतागुंतीसह बोलू शकतो तसं पृथ्वीवरील इतर कोणताही प्राणी ते करू शकत नाही भाषा जाणीवपूर्वक तयार केल्या गेल्या के होत्या जेणेकरून उच्चारलेला प्रत्येक शब्द शरीर यंत्रणेचं शुद्धीकरण करेल संस्कृत भाषा अशाच प्रकारे तयार केली गेली आपल्यापैकी बहुतेकजण बहुतेक, बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत बोलतो सर्व भाषांपैकी सर्व भाषा नाही पण भारतीय भाषांच्या किंवा भारतातील स्थानिक भाषांच्या तुलनेत किंवा स्पॅनिश किंवा लॅटिन किंवा अगदी चीनी किंवा आणखी कोणतीही भाषा असेल त्या तुलनेत इंग्रजी भाषेत कमीत कमी ध्वनी मर्यादा आहे खूपच कमी म्हणूनच तुम्ही जर तुमच्या जन्मापासून फक्त इंग्रजी भाषा बोलत असला तर तुम्हाला इतर काही मंत्र किंवा अन्य भाषा उच्चारणं अवघड जातं कारण आपल्या बोलण्यासाठी अतिशय कमी ध्वनी मर्यादेचा वापर करतो जर तुम्ही जितक्या कमी स्तरावरची ध्वनी मर्यादा वापरता उच्चारण्यासाठी तेव्हा तुम्ही पाहाल की तुमची वाकशुद्धी किंवा वाचाशुद्धी कमी असते म्हणून आता तुम्हाला एक विशिष्ट पातळीची सक्रिय जागरूकता आणि संकल्प ठेवून त्यावर तोडगा काढावा लागेल एक म्हणजे ध्वनी आणि दुसरं म्हणजे ध्वनी काढण्यामागचा हेतू तुम्ही ए असं अगदी प्रेमानं म्हणू शकता किंवा तुम्ही ए असं कुठल्या तरी भावनेने देखील म्हणू शकतं आणि या दोघांचा आपल्या शरीर यंत्रणेवर होणारा परिणाम एकसारखा असणार नाही कारण प्रत्यक्ष कृतीपेक्षा कृतीमागचा संकल्प हा अतिशय महत्त्वाचा किंवा किंब होणा कार्मिक प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे त्याचप्रमाणे कर्माचा मोठा भाग ध्वनीमध्ये नाही सिमिलरली मेजर पार्ट ऑफ द कर्म इज इन द ओल्युशन नॉट इन द सान तर त्याच्या संकल्पात आहे पण मंत्रांमध्ये किंवा संस्कृत भाषेत असतात त्याप्रमाणे जर ध्वनींची रचना वैज्ञानिक दृष्टिकोनातून केली गेली तर त्याकडे विशेष लक्ष न देता देखील तुम्ही ते शब्द उच्चारले असता केवळ त्या ध्वनींच्या रचनेमुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल पण आता मात्र आपण अशा भाषा बोलतो ज्या त्या प्रकारे तयार केल्या गेल्या नाही आहेत म्हणून त्या हेतूपूर्वकपणे हाताळणे उत्तम ठरेल मी बहुधा तुम्हाला अनेकदा या स्त्रीबद्दल सांगितलंय जी दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान एका छळछावणीतून बाहेर आली होती आणि तिने शपथ घेतली होती तिने अशी शपथ घेतली होती की मी इथून पुढे जर कुणाशी बोलले आणि माझं हे बोलणं कदाचित त्यांच्याशी असलेलं शेवटचं संभाषण असेल माझे हे त्या व्यक्तीसोबत बोललेले शेवटचे शब्द असतील तर मी ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलेन अगदी त्याच प्रकारे मी नेहमी सर्वांशी बोलेन आपली वाकशुद्धी सुधारण्याचा हा एक अतिशय चांगला मार्ग आहे वाकशुद्धी म्हणजे तुम्ही उच्चारत असलेल्या शब्दांचे शुद्धीकरण ध्वनीबद्दल सजग असणं ध्वनीमागचं विज्ञान जाणून घेणं किंवा त्याचा आपल्यावर होणारा परिणाम जाणून घेणं आणि तसं करण्याचा प्रयत्न करणं ही एक अतिशय प्रचंड मोठी गोष्ट आहे ती समजावून घेणं एका जीवनकाळात शक्य नाही यालाच नादयोग असं म्हणतात तो जाणून घेण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात तर त्यासाठी नादयोग करण्यासाठी तुम्ही जप करता तुम्ही जिथं कुठं जाल तिथं तो तुम्ही सुरू ठेवलात मी हे मुद्दाम करत असं नाही पण मी उभा असेन किंवा बसलेला माझ्या तोंडातून शंभो शिव हे शब्द अगदी आपोआप बाहेर पडतात ते उच्चाराचा माझा काही हेतू नसतो पण माझा श्वास अगदी सहजतेने ते स्वरूप धारण करतो मी कोणत्या कार्यक्रमात आहे म्हणून किंवा मी एखादी महत्त्वाची किंवा बिनमहत्वाची गोष्ट करत आहे म्हणून असं घडत नाही तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यात अगदी आपसुकच आणू शकता हल्ली बऱ्याच लोकांनी त्यांच्या संभाषणात अश्लील शब्द वापरण्याचं ठरवलेलं दिसतंय विशेषतः मी अमेरिकेतील युवकांना पाहतो ते केवळ एका शब्दाने संपूर्ण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करत असतात मी पाहतो भारतात सुद्धा बऱ्याच लोकांनी या गोष्टी उचलल्या आहेत आणि जेव्हा ते असे शब्द उच्चारतात तेव्हा लोक शीट शीट असे म्हणत राहतात तेव्हा मी त्यांना आठवण करून देतो कृपया ते इथं करू नका कृपया ते इथं करू नका तर हा एक मार्ग आहे शरीर यंत्रणेत योग्य प्रकारचं स्पंदन निर्माण करण्याचं हे महत्वाचं काय आहे जर तुम्ही फक्त स्वतःमध्ये शांत झाला तर त्याहून अधिक चांगला कोणताच मार्ग नाही आहे हा एक परमोच्च मार्ग आहे जर तुम्ही फक्त स्वतःमध्येच निश्चल राहू शकलात तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे जर ते शक्य नसेल तर पुढील सर्वोत्तम मार्ग आणि त्यापुढील सर्वोत्तम तुम्ही शिव असं म्हणू शकता ही निश्चलतेच्या सर्वात जवळची गोष्ट आहे नाहीतर फक्त एकच शब्द वापरून तुमचं काही समाधान होत नसेल तर तुम्ही थोडे अधिक शब्द वापरू शकता तुम्ही एखादं गाणं गाऊ शकता तुम्ही तुम्हाला माहिती असलेल्या पाच सहा मंत्रांपैकी ब्रह्मानंद स्वरूप किंवा आणखी एखादं मंत्र किंवा जप जो काही मंत्र तुम्हाला आवडतो असं काहीही म्हणू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उच्चारणाऱ्या प्रत्येक ध्वनीमध्ये योग्य हेतू आणणे जर तुम्ही उच्चारणाऱ्या प्रत्येक ध्वनीत योग्य संकल्प आणू शकलात तर हे ध्वनी तुमच्या आत एका विशिष्ट प्रकारे पुन्हा पुन्हा स्पंदित होत राहतील तुम्हाला या मानवी यंत्रणेला एक उच्च शक्यता म्हणून वापरायचं असेल तर योग्य प्रकारच्या स्पंदनासाठीचा हा पाया आवश्यक आहे नाहीतर ते सतत फक्त तुमच्या मागे खेचत येत राहणार तुम्हाला ही मोठी संधी वापरून घेण्याची इच्छा असल्यास यासाठी योग्य प्रकारच्या स्पंदनासाठी आणि वाकशुद्धीचा किंवा आपण उच्चारलेल्या या ध्वनींना शुद्ध करण्याचा पाया असणं हे अत्यंत आवश्यक आहे पण तुम्ही जर पूर्णपणे निश्चल राहू शकत असाल तर त्यासारखं चांगलं आणखी काहीही नाही